बारामती शहरातील भिगवण रस्त्यावरील रिलायन्स पेट्रोल पंपाच्या परिसरात पत्रकारावर गोळीबार करण्यात आलाय या घटनेत पत्रकार गणेश जाधव हा जखमी झाला असून त्याच्यावर बारामतीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत काल सायंकाळच्या सुमारास रिलायन्स पेट्रोल पंपावर गणेश जाधव याच्यावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला त्यामध्ये गणेश जाधव हा जखमी झाला असून त्याच्या शरीरात मनक्याखाली गोळी लागली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे गणेशला बारामतीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय दरम्यान या घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे तसेच बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी घटनास्थळी भेट देत संपूर्ण घटनेची माहिती घेतली मागील काही दिवसांपासून झालेल्या वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून गुन्हेगारीचा प्रश्न आयरेवर आला बारा आहे बारामतीत भांडणांमध्ये आता बंदुकींचा वापर सुरू झाल्याने शहरात काळजीचे वातावरण आहे हल्ले करून बंदुकींचा वापर होत असेल तर ही बाब चिंताजनक असल्याचे नागरिकांचे मत आहे